खासदार उदयनराजे भोसले प्रचाराच्या निमित्तानं वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन तरुण तरुणींशी संवाद साधत आहे आणि या संवादावेळी काही मुलं मुली आपल्या अडचणी आपल्या लाडक्या राजाला सांगत आहे. असंच एका मुलीने महाराजांकडे मुले छेड काढत असल्याची तक्रार केली. यावर राजेंनी मुलं मुलींकडे बघणारच, मात्र अशा पद्धतीने कृती जर दिसून आली तर मला याविषयी जरूर कळवा, मी यामध्ये लक्ष घालून संबंधित व्यक्तीला जरूर काही विचारणा करे. यावर कॉलेजच्या मुलांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी काही प्रसार माध्यमांनी त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला. याबाबत आज उदयनराजेंनी पत्रकार परिषद घेऊन माझं संपूर्ण उत्तर ऐकावं असं संबंधितांना सांगितलं. त्यांनी प्रश्न विचारला की मुलं आमच्याकडे पाहतात, आता कॉलेज म्हणलं की कोएज्युकेशन संपूर्ण सिस्टम आहे. पूर्वी मुलींचं सेपरेट कॉलेज असायचं पुण्यात सेंट मेरीज, जिथं आमच्या आत्या शिकल्या. पण अलीकडं तर काय फक्त मुलांचं किंवा मुलींचं असं कॉलेज मला तर बघण्यात किंवा म्हणजे मला तर माहीत नाही कुठे. आणि स्वाभाविक आहे, समोरनं जर एकदा कोण व्यक्ती चालत आलं तर आपण आणि चालत आलं किंवा क्लासरूम मध्ये आपण पाहतो, पण मात्र त्यात कृती नसावी हे मी आवर्जून त्याचा उल्लेख केला. मी एवढंच म्हणालो की काय म्हणी इंग्लिश मधले असतात, ब्युटी इज लाईज इन द बिहोल्डर्स आईज, पण याचा असा अर्थ नाही की त्याच्यात तुम्ही विकृती आणावी. कारण विकृती जर कोणाच्या मनात कोणी आणली तर त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की समजा ती आपली बहीण असली आणि जर तिच्या बाबतीत जर कोणी विकृत असा विचार जर मनात आणला किंवा विकृतपणे जर काय प्रकार अनुचित घडला तर आपण काय करणार. ह्या संपूर्ण माझ्या मतदारसंघात मला ठामपणे मला सांगावंच वाटत, मी अन्याय कधी सहन करत नाही आणि मी मुलींवरती आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी अन्याय केला त्या सगळ्यांना त्यांना संपूर्ण जेल मध्ये घालण्याचं काम मी केलं. आणि जेव्हा ह्या लोकशाहीमध्ये मुभा म्हणल्यानंतर प्रत्येकाला अधिकार आहे, निवडणुकीमध्ये निवडणुकीत उमेदवारी आपली जाहीर करण्याचा, पक्ष निवडण्याचा, अपक्ष असो किंवा कुठलाही पक्ष, त्याबद्दल दुमत अजिबात नाही. पण आजपर्यंत लोकांसाठी तुम्ही काय केलं ह्या बाबतीत त्या उमेदवाराने सांगितलं तर ते फार उचित ठरत. जेव्हा काय सांगण्यासारखं नसतं तेव्हा कारण असताना मग